युवक काँग्रेस जळगाव शहर जळगाव ग्रामीण या युवक संघटनेची आज आढावा बैठक झाली। आमच्या संघटनेचा आढावा बैठक हा उपक्रम नेहमी चालत असतो। याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रांताध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब या राष्ट्रवादी परिवार संवादात निमित्त आले होते। त्यावेळेस आम्ही काही आमच्या युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संघटन वाढीच्या दृष्टीनं सूचना केल्या होत्या। त्या सूचनाचं पालन कशा पद्धतीनं होते ते पाहण्यासाठी आज आढावा बैठक होती। काही फेरबदल वगैरे फेरबदलाचे संकेत नाहीयेत। आज या आढावा बैठकीमध्ये आलेले अनुभव किंवा इथं झालेलं निरीक्षण हे आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवू आणि इथं ज्या काही पद्धतीने सुधारणा कराव्या लागतील त्या सुधारणा निश्चितच होतील, पण सध्या तरी कुठल्याही फेरबदलाबद्दलचा विचार नाही। एक असे म्हटलं जाते की गेल्या 4 महिन्यापूर्वी जे उमेदवार होते आमदारकीचे ते पडलेल्या उमेदवारांची काहीतरी बैठक घेतली होती शरद पवारांनी, आता उद्या पण म्हटले जाते बैठक, काय विषय कसा विषय तो? पक्षामध्ये नेहमी बैठका होत असतात। जे निवडून आलेले आहेत जे नंबर 2 वरती होते ज्यांनी पक्षाच्या चिन्हावरती निवडणुका लढलेल्या आहेत अशा लोकांचा पवार साहेबांशी डायलॉग नेहमी होत असतो। त्यांच्याशी विचारविनिमय होऊन त्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा 2024 विधानसभेच्या निवडणुका असतील त्या पराभूत जरी झाल्या असल्या तरी त्या लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांची आहे। त्या संबंधीची ह्या आढावा बैठक असते आणि पवारसाहेब वारंवार घेतात, पण काही कारणामुळं मागच्या वेळी कोरोनाच्या नियमामुळे ती बैठक पुढे ढकलावी लागली होती आणि आता ती उद्याला बैठक आहे। एकत्रित काही फेरबदल होते काहीतरी चर्चा होत्या असं काही म्हटलं जातं त्याच्या विषयावरती? ही माध्यमातली चर्चा आहे, पक्ष संघटनेमध्ये अशी कुठल्याही पद्धतीचं फेरबदल किंवा काही बदलाचं वारं नाही आहे। आमची जी बैठक आहे ती फक्त आणि फक्त की आमचे जे मंत्री आहेत आणि आमचे जे उमेदवार होते जे पराभूत झाले होते त्यांची एकत्रितरित्या बैठक होऊन त्या मतदारसंघामध्ये त्यांना जी काही मदत करता येऊ शकते पक्षाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून या पद्धतीत या बाबतीतची आढावा इथं घेण्यात येतो। किती वाजता आहे कुठे? हे मुंबईमध्ये आहे, स्थळ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीला या नियोजन केलेलं आहे आणि उद्याला ही बैठक होणार। मागील काळामध्ये आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये अनेक म्हणजे वेगवेगळे गटबाजी आपल्याला निदर्शनास आलेली होती, या संदर्भात आज काही चर्चा करण्यात आली? जिथं पक्ष असतो जिथं संघटना असतो आणि जो पक्ष जिवंत असतो तिथं हे असतं। गटबाजी म्हणजे एक स्पर्धा असते आणि स्पर्धा असल्याशिवाय पक्ष पुढे जात नसतो। याला गटबाजीने आमच्याकडे स्पर्धा म्हणतो आम्ही, आणि जो या स्पर्धेमध्ये चांगले मार्क घेतो किंवा जो चांगल्या पद्धतीनं काम करतो त्याला पुढे नेण्याचं काम हे पक्ष करत असतं। याला कुठलीही अंतर्गत गटबाजीने आणि जर असेल तर आमचे ज्येष्ठ नेते बसून हे प्रॉब्लेम सोडवू। आता मध्यंतरी असं म्हणतं की खडसेंचं जे समर्थक आहे त्यांना अध्यक्षपद देणार होते असे चालू होते चर्चा, कसं चर्चा बघता? इथं विषय समर्थकात आणि खडसे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे खडसे साहेबांचे समर्थक आहेत, पवार साहेबांचे समर्थक आहेत, त्याच्यामुळं कुठल्याही याचा नाही आहे। हे पक्षाचं काम आहे, त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्ता हा खडसे साहेबावरही प्रेम करतो पवार साहेबावरही करतो, व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीचा नाही तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो काम करेल। असं बदल करणार होते मध्ये चर्चा होती ते कसं? ही माध्यमातली चर्चा होती, याचा कुठलाही वस्तुस्थिती नाही, ही माध्यमातली चर्चा। एक विषय आगामी निवडणुकांमध्ये आता पुढे ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर त्या संदर्भात आज काही चर्चा झाली? हो नक्की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीनं आम्ही आमच्या युवक संघटनेला सर्वाधिक ज्यावेळेस निवडणुका होतील त्यावेळेस आमच्या वरिष्ठाकडे आम्ही मागणी केलेली आहे की युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सर्वाधिक तिकीटं दिले जावेत, या पद्धतीची मागणी केली आणि भविष्यात आमच्या वरिष्ठांकडनं सकारात्मक प्रतिसाद याबद्दलचा भेटलेला आहे। निश्चितच पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त युवक तुम्हाला निवडून आलेले दिसतात। एक वरिष्ठ स्तरावरचा प्रश्न विचारतोय, सध्या जे राजकारण चाललंय त्याच्याबद्दल आपलं मत काय, विशेषतः राजकीय आक्षेपोटी ईडीच्या कारवाया केल्या जात आहेत का, नोटिसा दिल्या जात का, भाऊ असतील किंवा त्यांची मुली असतील
कुटुंबियांच्या मागे सुद्धा ईडीचा ससेमिरा लागले. भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे आणि स्पेशली गुजराती माणसाचा त्या दोन इतिहास आहे की त्यांना विरोधक जो त्यांचा विरोधक असतो त्याच्या पाठीमागे कसल्या तरी खोट्या आरोप करायचे आणि ह्या संस्था आहेत त्याचा वापर राजकारणासाठी करायचा. आज आमच्या अनेक नेत्यावरती ईडीचे आरोप करण्यात आलेले आहेत पण त्यांच्या तपासाच्या नंतर भुजबळ साहेबाचंच प्रकरण आता पुढे आलेलं आहे त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधात कसलंही पुरावा न सापडल्यामुळं त्यांना निर्दोषत्व दिलेलं आहे आणि असंच या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज लोकां जनसामान्यामध्ये जाऊन काम करते. आमचे लोक लोकांचे प्रश्न सोडवतात आमचे नेते आणि म्हणून हे कुठंतरी आकसापोटी करत असल्याची कारवाई आहे असं आमचं मत. जळगाव जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रवादीचं गतवैभव होतं ते प्राप्त करण्यासाठी काही प्रयत्न केले जातील का? एका काळी 5 आमदार खासदार वगैरे विधान परिषदेला पण आमदार असायचे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ही जळगाव जिल्ह्याची ओळख होती. मध्यंतरी काही काळामध्ये थोडंसं आमच्या काही अंतर्गत गोष्टीमुळं ती थोडंसं आम्हाला अडचणीच्या ठरल्या पण आता खडसे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आल्यामुळं आमची ताकद नक्कीच वाढलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून पुन्हा जळगाव जिल्हा हा ओळखला जाईल. ओके.